ड्रेस मटेरियलचे ड्रेसेस मी खरं सांगते खूप कमी येतात शिवायला, म्हणजे आठवड्यात ते करतायत ना. हे बघा मोठे मोठे प्लेट आहेत आणि ह्याला थोडासा इथं जॉईंट घेतलाय, म्हणजे जो कट केलाय तो इथून तुम्हाला हे जॉईंट आहे असं करून. आणि दाखवते मी तुम्हाला, हा असा पंचकोनी घेतला, हा जो आपण पॅच बसवतो ना त्या स्ट्रेटला शक्यतो गळा घ्या. खालचा निघाला तो स्लीव ला आणि इथं वापरला पाठीमागून पुढून. हा हे एक सांगते, हे दोन्ही बाजूला बॉर्डर असल्यामुळे हा चुकत नाही, हा विसरत नाही, चुकत नाही, कारण जे हा जो कपडा देतात ना देणारे. तर ड्रेस मटेरियलचे तुम्ही ड्रेस दाखवत नाही असं बऱ्याच जणांचं गमत आहे. ड्रेस मटेरियलचे ड्रेसेस मी खरं सांगते खूप कमी येतात शिवायला, म्हणजे आठवड्यात दोन किंवा तीन असे असतात आणि त्यावेळेस मला ते जमत नाही. आणि टॉपची कटिंग आणि पायजामाचा कटिंग मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते, कारण व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत आणि तुम्ही कटिंग दाखवा असं सांगता. तर नॉर्मल कुर्तीचा कटिंग दाखवलेला आहे, त्यात जे माप आहेत ना त्यात थोडेफार तुम्ही चेंजेस करा ते तेवढंच आहे. आणि पायजामाचं सेमी पटेला त्याचंही कटिंग आहे, अगदी खूप अगदी टाकलेले आहेत, तर तुम्ही ते पहा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी चॅनल केलं होतं तेव्हा बेसिक एक कोर्स असायला हवा म्हणून पूर्ण तेच दाखवलेलं आहे, तर ते प्रॉपर व्हिडिओ थोडेसे लक्ष देऊन बघा. आणि जे डिझायनिंग बघून स्टिच करतात तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. ड्रेस मटेरियलचं आपण जेव्हा मटेरियल घेतो जेव्हा पोस्टर असतं त्याच्यासोबत ते अशा पद्धतीचा ड्रेस स्टिच करायला हवा, उभा आणि आडवा असं हे एक प्रकार असतो. आणि असे जे उभे आडवे मध्ये येतात ना थोडासा जर कपडा जास्त आला तर कुठल्या पद्धतीने आपण ड्रेस बसवू शकतो. ह्याच्यामध्ये काळा पायजमा आहे, नॉर्मल सेमी पट्याला जवळून दाखवते कारण डम्मीला हे केल्यामुळे हा मला असं व्यवस्थित करता येत नाही. हे बघा मोठे मोठे प्लेट आहेत आणि ह्याला थोडासा इथं जॉईंट घेतलाय, म्हणजे जो कट केलाय तो इथून तुम्हाला हे जॉईंट आहे असं करून. आणि खालचं नॉर्मल जे आपण कॅनव्हस लावून हे करतो ना तशा पद्धतीचं ह्याला फोल्डिंग आहे. ह्याच्यात हवं तर तुम्ही डिझाईन वेगवेगळे करू शकता, पण सिम्पल असे चार पाच मी असे लायनिंगनी शिलाई करते आणि असं बॉटमचं हे पूर्ण खालचा भाग तयार झाला. तर नॉर्मल आहे आणि नाडी आहे ह्याला, ह्याच्यामध्ये कळी आहे सेमी पट्याल्याचं. हा सेमी पट्याल्याला जेव्हा शिवतो तेव्हा कळी लावायची गरज आहे का, तर मी ही कळी जवळून दाखवते. छोटी का होईना तुम्ही ही कळी लावा, कारण काय असतं पायजाम्याला जेव्हा आपण सेमी पट्याला किंवा पट्याला लावतो ना कळी लावल्यावर त्याचं जे हे जे प्लेटे आहेत ना ते खूप सुंदर येतात. तर अशा पद्धतीने मी पायजामा दावा शिवलाय. वरचा जो आहे असाच पॅटर्न होता फोटोमध्ये कदाचित, आता मला आठवत नाही आहे. पंचकोनी गळा ठेवलाय आणि ही जी बॉर्डर आहे ना दोन्ही बाजूला होती, दोन्ही बाजूला. हा पुढे वापरलाय, मागे वापरलाय, मागचा नंतर दाखवते. आणि स्लीव बसवलंय आणि त्याच्यानंतर जी ही पट्टी राहिली होती, म्हणजे हे तुमच्या लक्षात येतं की ही अशी आहे, म्हणजे ही आडवी ना ही, हा आडवी आहे. आणि मग हे हा भाग झाला, ह्याच्यानंतर जो पुढचा आहे तो स्लीवला बसवला, त्याच्यानंतर जो पुढचा पट्टी येतो तो इथं बसवायला. तर सर सांगतील शूटिंग घेतलाय तर ड्रेस कसा वाटतो पाहिल्यानंतर, फिनिशिंग किंवा असं बघितल्यानंतर गेटअप? सिम्पल आणि चांगला आहे, स्लिम आहे त्यांना चांगला वाटतो.
स्लिम आहे तर त्यांना चांगलं जाड असतील त्यांनाही चांगले वाटेल. ते सर मला चिडवतात मी अजून बारीक व्हायला पाहिजे, कारण का हा जो मी वेअर केलेला ह्याचा तुम्ही व्हिडिओ आधी किंवा मागे बघतील ग्रीन मध्ये, तर भाजीच आहे आणि तो ड्रेस पण तिचाच आहे, पण आता मला वेळ नाही आहे त्यामुळे तो ड्रेस मी वेअर करून शूटिंग नाही घेतला. आणि ती माझ्यापैकी बऱ्यापैकी ती बारीक आहे, म्हणजे माझा पोटाचं घेर आहे तिचा नाही, हा फरक आहे. आणि त्यामुळे तुझा तिचा ड्रेस थोडासा उठून दिसतो, कारण एक आपल्या डोक्यात असतं ना असं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मी बारीक होणार आहे होणार आहे, जेव्हा बारीक होईल ना मग बघत राहतील सर. अशा पद्धतीने शिवला दाखवते मी तुम्हाला. हा असा पंचकोनी घेतला, हा जो आपण पॅच बसवतो ना त्या स्ट्रेटला शक्यतो गळा घ्या, चौकोन घ्या किंवा पंचकोन घ्या किंवा राऊंड घ्या, किंवा हा जो बेल हे जो पॅच लावला मी इकडे निकडे नाही बरोबर मध्यभागात यायला पाहिजे. हे बघा, हे असं घेऊन हा असा केला तर मला वाटतं डिझाईन मला तरी खूप आवडलाय, कारण खाली काळा आहे जो होतो तो. आणि हाताचं स्ट्रिप्स बघा, हे स्ट्रिप्समुळे खूप सुंदर दिसायला लागलं, एक वेगळं लुक आलं ह्याला, तर खूप सुंदर दिसते. पाठीमागून दाखवते डमी काय झालं, डमीला ड्रेस खूप आवडला. हे आमच्या डमीला असं बारीक असल्यामुळे असं करावं लागतं, राऊंड गळा आहे. आणि हे बघा माझे पण बॉर्डर. आणि ह्या ड्रेस मटेरियल मधून मेन आहे ते ड्रेस मटेरियलचं ड्रेस दाखवण्याचं कारण एक वेगळंच आहे, की ह्याच्यातून अजून एक काहीतरी वेगळ्या पद्धतीचा अजून एक मी टॉप शिवला ते सांगते तुम्हाला. कारण कसं मटेरियल जेव्हा जास्त येतं ते वापरण्यात येत नाही आपणाला, तर त्यावेळेस आता राहिलेलं मटेरियल काय करायचं, ज्यांचं मी शिवते त्यांना मी स्वतः विकते की असं असं राहिलेलं आहे त्याचं मी दुसरा ड्रेस बनवू की तुम्हाला रिटर्न कपडा देऊ. अगर जास्त प्रमाणात असेल, थोडासा असेल, तर कपडा कोणीही परत घेत नाही आणि टेलर ही परत देत नाहीत, कारण कुठं ना कुठं तो पॅच लावायला ह्याला त्याला लागतं हे आधीपासूनच आहे. पण थोडंफार पण माझ्या घर लक्षात आलं की तो कपडा खरंच जास्त आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना एखादा कुर्ती टॉप काय बसत असेल तर मी विचारते. तर हा असा मस्त पैकी हे बघा लक्षात येईल तुमच्या, हा ह्याच्या बाजूचा हा कपडा जो आहे जो खालचा निघाला तो स्लीव्ह ला आणि इथं वापरलाय पाठीमागून पुढून. हा हे एक सांगते, हे दोन्ही बाजूला बॉर्डर असल्यामुळे हा पूर्ण बॉर्डर आलाय, हे एकच वन साइडेड नाही. जे आता कसं दाखवू, हे असं जसं ड्रेस मटेरियल आहे तर हा पूर्ण ड्रेस मटेरियल, हा ही जी बॉर्डर आहे ना ह्या साईडला, हे जे होतं ना हे पूर्ण होतं, म्हणजे साडीला जसं बॉर्डर असतं ते होतं वन साइडला, त्यामुळे इतका निघालाय. कसे वाटतात ड्रेसेस सर सांगतील थोडस, म्हणजे मी तर नेहमी शिवते, शक्यतो सरांना आधी मी कधी विचारायचे नाही जेव्हापासून मी शूटिंग करते, पण जेव्हा आधी नवीन डिझाईन शिकायची त्यावेळेस मी त्यांना दाखवायचे, कारण त्यांना ते कळतं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन किंवा ड्रेसेस किंवा कपडे काही राहू दे, खूप छान असं त्यांची चॉईस आहे. म्हणजे त्यांनी कुठली साडी किंवा ड्रेस काही आणलं तर शक्यतो सगळ्यांना आवडतं आणि ते एवढे चॉईस पण करत नाहीत, गेले की उचलतात. आणि मी तेही पाहिलं कुठल्याही ड्रेसला कधीही ते हा कपडा तो कपडा असं कधी नसतं, त्यांचं एकच असतं की जे बनवतात ते कुणा ना कुणासाठी उपयोगाला येते, तुम्हाला ते सूट होत नसेल पण शक्यतो सगळे ड्रेसेस किंवा कलर कॉम्बिनेशन सगळं चांगलंच असतं. आता हे सांगा कसं वाटतं एका ड्रेस मधून मी असे दोन टॉप शिवले तर छान आहे. जीन्स पॅन्ट वरती वगैरे पण युज करतोय, जीन्स पॅन्ट ते ठीक आहे, पण जेव्हा मी शिवते एवढं अगर मी अर्जे करून शिवते तर माझं काय असतं, हेतू का असतो, तुम्हाला काय वाटतं? डोकं आहे लोकांना, म्हणजे कमीत कमी कपड्यामध्ये जास्तीत जास्त ड्रेस बसवणं. हा डोकं आहे, डोकं आहे ते आहे. डोकं आहे म्हणजे तू व्यवस्थित असं मॅनेज करून त्या कपड्यामधून हे करते. आजच कोणीतरी भेटायला आलं होतं तर त्याच्यावरून एक विषय निघाला होता काहीतरी गोष्टी, म्हणजे कपडे होते त्यांचा माप, ती मला वाटतं 2-3 महिने झाले देऊन बोलते माप लक्षात आहे का तुमच्या बिघडणं. हा नाही एक पॅकिंग पहा ते होतं आणि पॅकिंग पाहिलं तर अहमदनगरचं आहे ना, अहमदनगरचा ब्लाऊज मी हे करते तर त्या विचारला कसं जमतं, मी म्हणजे व्हिडिओ कॉलून करून घेऊन, तर सरांनी सांगितलं बाकी गोष्टीत कमी जास्त प्लस मायनस आहे पण शिलाईच्या बाबतीत काय बोलले तुम्ही, विसरत नाही कधी चुकत नाही. हा विसरत नाही चुकत नाही, कारण हा जो कपडा देतात ना देणारी कपडा शिलाईसाठी दिलेला असतो. मी एकदा शिवते किंवा परत माझ्याकडे येतील ना येतील मला गॅरंटी नसते, पण मी जितकं जमेल तितकं जीव ओतून त्याच्यात मी ते डिझायनिंग करते. एका दिवस कमी जास्त माझ्याकडून पण होऊ शकतं, परफेक्ट मीही नाही आणि कोणीही नसेल मला वाटतं. जेव्हा किती कपडे आहेत काय आहेत असं विसरत नाही असं. हा किती कुणाचे कपडे होते एका टायमाला मला वाटतं 16-16 साड्या देतात तर त्यांचे जे ड्रेसेस असतात साड्या तर लक्षात येईल. हा तिचं काय झालं, ती आली बोलते ना एकच साडी दिली त्यांनी, ती ज्यांच्याकडे राहते त्या काकीची ती साडी घेऊन आली होती कारण तिचे ड्रेस स्टिच केलेले पाहिलेले,
म्हणले नाही म्हणले दोन तू साड्या दिल्यास मला नक्की आठवते. नाही बोलते का की एकच साडी दिली. जेव्हा मी काढलं म्हणले ही साडी कोणाची, मग तिला आठवणार. असे बऱ्याचदा होतात. पण कोणाचंही अगर लक्षात राहिलं नसेल तर ती साडी किंवा तो कपडा मी कधीही ठेवून घेत नाही. माझ्या ते डोक्यात फिक्स राहतं म्हणजे कपड्याच्या बाबतीत. बाकी गोष्टी ठीक आहे मी विसरते तर चालेल. चला अशा पद्धतीने मी काम करते. कधी कसं असतं एक विश्वासाचं नातं असतं. विश्वासाचं अगर नातं तुमचं हे झालं तर परत तुम्ही काही करा ते परत विश्वास मिळत नाही. तर हे आता कुर्ती तुम्हाला दाखवते. हे ब्लॅक वर चालेल. इवन ह्याच्या खाली मला वाटतं ब्लॅक वर तर उठूनच दिले. जीन्स वरती चालेल. कुठल्याही पटियाला वरती चालेल. इवन कोणताही लेगिन्स असेल किंवा काही असेल. जसं आपण रेडीमेड एखादा टॉप घेतो ना त्या पद्धतीचा हा टॉप मी बसवला. म्हणजे मी हँगरला घालते. मला खूप छान वाटतं असं ऍडजस्ट करून जेव्हा शिवते. एक तर त्यांच्या मनासारखं शिवते आणि ह्यालाही पंचकोनी थोडासा वी शेप मध्ये राऊंड आहे. आता मी इथं ठेवते मग दाखवते तुम्हाला कसा वाटतो बघा. आता दोन्ही दोन्हीच्या मध्ये मी उभी राहते आणि थोडस असं ह्याच्या कुर्ती टाईप शिवलंय. फिटिंगचं नाही केलं. हे असे जेव्हा ड्रेस हे ड्रेस फिटिंगचा असतो पण असे जेव्हा कुर्ती करतो ना हलकेच आहे. हलकेचे थोडस असं जो शेप देतो ना तो वाढीचा द्यायचा. म्हणजे किती एक एवढासा म्हणजे तो ह्याच्यावरती काय बोलतो जीन्स वरती किंवा कशावरती घातलं ना थोडेसे असे लूज असतात. सगळे फिटिंगचे नसतात. पंजाबी फिटिंगचे असतात पण हे जे असतात ना हे थोडेसे लूज पाहिजे. तर तुम्ही जेव्हा ड्रेसेस शिवता ऍडजस्ट करून कसं शिवायचं आता मी तुम्हाला उभं आडवं सगळ्या प्रकारचं सांगितलं आहे. सगळ्या पद्धतीने त्यानुसार तुम्ही अगर ड्रेसेस बसवले तर तुमच्या स्वतःसाठी तर एक चांगला पर्याय आहे. पण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा थोडस हे करा. जेव्हा कपडा असतो आपण खोलतो आणि पटकन कटिंग करतो. नंतर वाकडा तिकडा जेव्हा कपडा राहतो ना तो कुठेही युज होत नाही. तर थोडंसं डोक्यात येतंय. जसं जसं तुम्ही शिवत जातील तसं तसं ते तुम्हाला डिझाईन सुचेल. आजचे हे दोन्ही टॉप कसे वाटले, हा ड्रेस कसा वाटला, पॅटर्न कसा वाटला. आरती तू तर नक्की सांग. कारण आरतीचं काय झालं तर दिलं शिवायला नंबर मिस झाला होता आणि हा वेअर केलेला पण ड्रेस तिचाच आहे. तिला आधी पण खणाचे जे मी फ्रॉक शिवले होते ते साडीतले तेही तिचेच होते. खूप सुंदर तिला बसलेत. आत्ता हे मी पॅक करते कारण घाई आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कटिंगचे व्हिडिओ आवर्जून पहा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.